आता एक हृदय द्रावक बातमी येते. बेळगाववरनं एका पत्नीला आपल्या मृत पतीचा मृतदेह एकटीनं स्मशानात घेऊन जावं लागलं. बेळगावच्या अथणी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. रात्री झोपेत मृत्युमुखी पडलेल्या पतीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शेजारी नातेवाईकांनी पाठ फिरवली. शेवटी पत्नीला एकटीला हातगाडीतनं आपल्या पतीचा मृतदेह स्मशानभूमीपर्यंत घेऊन जावं लागलं. अथणी इथले 55 वर्षीय सदाशिव हिरट्टी यांचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. सदाशिव यांचे अथणी इथल्या रुग्णालयाच्या समोर चप्पलचं दुकान होतं. कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला असेल या शंकेनं त्यांच्या नातेवाईकांनी लांबूनच त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. मात्र अंत्ययात्रेसाठी खांदा देण्यासाठी कुणीच पुढे आलं नाही, म्हणून हिरट्टी यांच्या पत्नीवर ही वेळ आली. आणखी एक ब्रेकिंग बातमी येते. कोरोना संसर्गाच्या सावटात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या UGC निर्णयाविरोधात युवा सेनेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. युवा सेनेचे अध्यक्ष वरुण सरदेसाई यांनी याविरोधात रिट याचिका दाखल केली आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या प्रश्नाचा विचार विद्यापीठ अनुदान आयोगानं केला नाही, त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षा घेण्याचा अधिकार विद्यापीठांना देण्यात यावा अशी मागणी याचिकेतनं करण्यात आली आहे. राज्य सरकारनं अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे, पण UGC मात्र परीक्षा घेणं विद्यापीठांना बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं यावर सर्व महाराष्ट्रासह इतर सगळ्या राज्यांचं लक्ष लागून आहे. आणि आता बुलेटिनमध्ये पाहूया दोन मोठ्या बातम्या. पहिली बातमी आहे पोलिसांसंबंधी, तर दुसरी बातमी आहे आशा वर्कर्सना दिलासा देणारी. राज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास 12,538 पदांची भरती तातडीनं करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्रालयात गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत गृहमंत्र्यांनी या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तर दुसरीकडे राज्यभरातल्या आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांना जुलैपासूनच वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार आहे. त्याबाबतचा शासन निर्णय आज जारी झालाय. गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून कोरोना महामारीशी सामना करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे. आशा वर्कर्सना केंद्र सरकारकडून 4 कामांसाठी नियमित प्राप्त होणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणात राज्य सरकारनं 2,000 रुपयांपर्यंत दरमहा वाढ केली आहे. तर गटप्रवर्तकांना दरमहा 3,000 रुपये राज्य शासनाच्या निधीतनं द्यायला मंजुरी देण्यात आली आहे.